यानंतर रायगडवरून एक ब्रेकिंग न्यूज, माहितीचे रायगड मधील उमेदवार सुनील तटकरे यांना निवडणूक आयोगाने आता नोटीस बजावली आहे. निवडणूक खर्चाची नोंद ही अपूर्ण असल्यामुळे नोटीस बजावण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाने रायगड मधील 4 उमेदवारांना नोटीस बजावली आहे. यामध्ये महायुतीचे सुनील तटकरे यांच्यासह बहुजन वंचित आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण, पांडुरंग चौले आणि अजय उपाध्ये यांचाही समावेश आहे. तर रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय ही मोठी अपडेट आहे, कारण महायुतीचे रायगड मधील उमेदवार आता सुनील तटकरे यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलेली आहे. यामध्ये निवडणूक खर्चाची नोंद ही अपूर्ण असल्यामुळे नोटीस बजावण्यात आल्याचं सुद्धा कळतंय. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर आपण पाहताय.